तर लागवड करून आज आपल्या प्लॉटला 4 दिवस पूर्ण झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपला प्लॉट मधील रोपं जे आहेत ते फुटवा करायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक पानाकडे त्याला फुटवा निघायला चालू होते. आपली फक्त एक सिंगल ड्रिंचिंग झालेली आहे. त्या ड्रिंचिंगमध्ये आपण PCT 410 जे की GSP कंपनीचे येतं, टेक्निकल घटक क्लोथिडिनील म्हणजे जे डेंटासूमध्ये येतो, जे थ्रिप्स पांढरी माशी तुडतुड यासाठी जमिनीतनं काम करतं. दुसरी गोष्ट उमनी म्हणजे ज्याला आपण व्हाईट ग्रप म्हणतो ते, किंवा जमिनीतल्या जी इतर किडी आहेत ते मारण्यासाठी ते काम करतं. प्लस त्यात थायरम जे बुरशीनाशक आहे ते येतं, आणि त्याच्यामध्ये पायरोक्सोस्ट्रोबेन हेही बुरशीनाशक येतं, ज्याच्यामुळे जमिनीमधल्या जे काही बुरशीचा प्रकार आहे तो झाडामधील बुरशी आणि कीड ह्या सर्व गोष्टी ते रिकवर करतं. परत त्याच्यामध्ये आपण 11-44, 11 म्हणून एक ग्रेड येते जेटॉल कंपनीची, ज्यामध्ये 3 प्रकारचा नायट्रोजन तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता. 3 प्रकारचा नायट्रोजन आहे त्यात, युरिया नायट्रोजन, अमोनिकल नायट्रोजन आणि नायट्रेट नायट्रोजन. प्लस 44% फॉस्फरस, 11% पोटॅश असं येतं. आणि मायक्रोन्युट्रिएंट मिक्स असणारे ग्रेड येते. प्लस त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड हेही मिक्स असतं. तुम्ही पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला त्याचा फेस आल्यासारखं दिसतं, कारण सायट्रिक ॲसिडमुळे काय पाण्याचा pH व्यवस्थित स्थिर होऊन pH स्थिर झालेलं खत पाणी हे जमिनीच्या आतमध्ये गेलं म्हणजे मुळांच्या जवळ, तर ते व्यवस्थितरित्या कार्य करायला चालू करतं. त्याच्यामुळे 11-44, 11 तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. 19-19, 12-11 आपल्याला वापरण्याची आवश्यकता नाही. रिझल्ट त्याचे खूप सुंदर आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण सिबॉन जे की ॲडव्हान्स कंपनीचं ऑर्गॅनिक कार्बन आहे, तुम्ही इतर कुठल्याही कंपनीचं वापरू शकता, ते घेतलं होतं. ऑर्गॅनिक कार्बनमुळे कसं जमिनीमधील सेंद्रिय कार्बनचं प्रमाण वाढतं, कारण जे 16 प्रकारचे अन्नद्रव्य लागतात त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन लागतं. हायड्रोजन, ऑक्सिजन हे पिकं नैसर्गिकरित्या घेत असतं, आणि कार्बनची जी लेवल आहे ती आपण जमिनीमध्ये जे सेंद्रिय कार्बन टाकतो म्हणजे थोडक्यात शेणखत वगैरे टाकतो किंवा सेंद्रिय घटक टाकतो, त्याच्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बनचं प्रमाण वाढतं. सेंद्रिय कार्बनचं प्रमाण वाढलं की व्यवस्थितरित्या मुळी चालणं आणि आपटेक होण्यामध्ये आपल्याला खूप चांगली अशी मदत होते. आज आपली फवारणी पण चालू आहे. फवारणीमध्ये आपण सायरेनिटीफ्लोर जे की बेनिव्या नावानं तुम्ही ओळखता त्याचा स्प्रे घ्यायला चालू आहे. पाठीमागा बघा फवारणी चालू आहे. सायरेनिटीफ्लोरचा उपयोग असा आहे की 10.5% सायरेनिटीफ्लोर त्याच्यामध्ये येतं, ज्याला तुम्ही बेनिव्या नावानं ओळखता. आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन जे की फिलर मटेरियल जो कच्चा माल असतो 10.5% सोडून जो बाकीचं मटेरियल आहे 89.5% त्याच्यामध्ये फिलर मटेरियल जे लिक्विड फॉर्ममधील युरिया किंवा बाकीचे जे काही PGR वगैरे आहेत ते ॲड केलेले आहेत, जे की हिडन असतात, बॉटलवर त्याचा उल्लेख केलेला नसतो. बेनिव्याचा रिझल्ट आपल्याला चांगला येतो. अँटी इन्सेक्ट रिफ्लेक्टर म्हणून पण ते काम करतं. पिकावर नागाळी, थ्रिप्स वगैरे काय असेल तर तेही ते मारण्याचं काम करतं. रिझल्ट आपल्याला चांगलं देऊन जातं. आता याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं असेल की आपण जनरेटर फवारणं स्प्रे का करतो, पेट्रोल फवार आहे, हवा आणि पाणी मिक्स करून फवारणी होत असते. याचा बेनिफिट असा आहे मित्रांनो की जे की पाण्याचं जे काही कण आहेत म्हणजे औषध टाकल्यानंतर आपण जे पाण्याचे कण तयार होतात ते कण पाण्यावर व्यवस्थितरित्या चिपकून राहतात. आपण जर चार्जिंग फवारणी घेत बसलो तर चार्जिंग फवारणी आपल्याला स्प्रे पाहिजे असा दिसत नाही, पाणी उघडून निघून जातं. आणि STP किंवा जनरेटर जो की पेट्रोल स्प्रेअर असतो त्याच्यामध्ये हवा आणि पाणी मिक्स फवारणी केली जाते, त्याच्यामुळे पाण्यावर पाणी चिपकून बसतं. पाणी चिपकून बसलं व्यवस्थितरित्या आपल्याला रिझल्ट त्याचा यायला चालू होतो. त्याच्यामुळे आपण चार्जिंग फवारा शक्यतो टाळायचाच आहे. 99% तुम्ही पेट्रोल मी असणारे फवारेत वापरा, जेणेकी हवा पाणी मिक्स असे बसल. कारण बऱ्याच जणांचं काय म्हणणं असतं की चार्जिंग स्प्रे जरी आपण वापरला आणि आमचा फवारा पूर्ण धूर असा तयार करतो, पूर्ण पाणी असं व्यवस्थित बसून जातं, पण शक्यतो तुम्ही चार्जिंग फवारा टाळा. एक लाईन तुम्ही चार्जिंग फवारानं मारा, एक लाईन तुम्ही पेट्रोल फवारानं मारा, तुम्हाला रिझल्ट 100% पेट्रोल फवारायचे चांगले दिसून येतील. त्याच्यामुळे पेट्रोल फवाराचा वापर करा.